असं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज ज्या पद्धतीने स्ट्रिक्चर पास करत विधानसभेच्या अध्यक्षांना जे निर्देश दिले ते 31 डिसेंबरपर्यंत या सगळ्या आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या कारवाईवरती निर्णय घ्या आणि ज्या पद्धतीने डिले केला गेला त्याबद्दल अतिशय नाराजी ही सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली. त्यामुळे महाराष्ट्राची जनता जाणते की महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की संविधान वाचवण्याच्या दृष्टीने शेड्यूल 10 उल्लंघन ज्या पद्धतीने केलं गेलं आणि एक अशा पद्धतीचं सरकार की ज्याला कायद्याची कुठची अशी कुठचे बेस नसलेलं सरकार हे या ठिकाणी आणलं, त्याला इनलिगल सरकार असं आपण म्हणतो, ते सरकार ज्या पद्धतीने आणलं गेलं त्याच्या विरोधातली ही लढाई आहे. आणि त्यामुळे शेड्यूल 10 उल्लंघन निश्चितच या आमदारांनी केलेलं आहे आणि संविधानाच्या न्यायव्यवस्थेनुसार यामध्ये आम्हाला निश्चित न्याय मिळेल.